लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघव दारू पिऊन सिंधूच्या घरी जातो. तो सिंधूला विचारत असतो की तुला खरंच मनापासून हे लग्न करायचं आहे का. मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही आणि ते बघून राघव म्हणतो की मी सुद्धा काय मूर्खासारखे प्रश्न विचारतोय. तुला विशालसोबत लग्न करायचंच आहे कारण त्याचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि ते मला त्याच्या डोळ्यात दिसतं. आणि राघवचं हे बोलणं ऐकून सिंधूला वाईट वाटतं. राघव म्हणत असतो की सिंधू, तुझं लग्न झाल्यावर आपल्या दोघांमध्ये कोणतंही नातं उरणार नाही ना ग. मी तुला पुन्हा कधीच भेटू शकणार नाही माहिती आहे मला, पण मी तुला एक प्रॉमिस करतो की माझ्यामुळे तुला कधीच कोणता त्रास होणार नाही. मी तुला किंवा विशालला कधीही त्रास देणार नाही एवढ्या बाबतीत तू ॲश्युअर राहा. तू आणि सावी म्हणताना की तू खुश तर मी डबल खुश, तसंच जर तू खुश तर मीसुद्धा डबल खुश. आणि राघवचं हे बोलणं ऐकून सिंधूचे डोळे नकळतपणे भरून येतात. ती रडतच राघवकडे बघत असते तर राघव तिचे डोळे पुसण्यासाठी तिच्या जवळ जातो. तो सिंधूच्या चेहऱ्यावरून हात फिरवणार इतक्यात तो स्वतःला थांबवतो आणि म्हणतो की सॉरी सिंधू, मला माफ कर, आता हा हक्क मला नाही आहे. आणि तो पुन्हा मागे फिरतो. त्यामुळे सिंधू त्याच्या कडे बघतच राहते. आणि त्यानंतर राघव पुन्हा सिंधूला म्हणतो की तुझं लग्न झाल्यावर आपल्यात कोणतंच नातं नसेल ना ग. पण त्यानंतर तो स्वतःच म्हणतो की सिंधू, आपण आपल्यामध्ये मैत्रीचं नातं तरी जपूयात ना. आणि तो सिंधूला विचारतो की तू माझी मैत्रीण म्हणून राहशील ना. मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही. त्यामुळे राघव वैतागून म्हणतो, म्हणजे तुला आता माझी मैत्रीसुद्धा नको आहे ना, तुला आपल्या दोघांमध्ये कोणतंच नातं ठेवायचं नाही आहे ना. आणि राघवचं हे बोलणं ऐकून सिंधू मनाशी म्हणते की राघव, आपण मैत्रीचा हा टप्पा कधीच पार केला आहे. आपलं जेव्हा लग्न झालं तेव्हा आपण अनोळखी होतो, मग आपल्यात चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि तो टप्पासुद्धा आपण कधीच पार केला आहे. तर इकडे राघव पुन्हा सिंधूला विचारत असतो की सांग ना, तुला आपल्यामध्ये मैत्रीचं नातं सुद्धा नको आहे का. आणि त्यावर सिंधू म्हणते की राघव, नातं आहे आपल्यात, आपण आपल्या सावीचे आई बाबा आहोत आणि हे नातं शेवटपर्यंत राहील. आणि सिंधूचं हे बोलणं ऐकून राघव गप्प बसतो. आणि त्यानंतर तो घरी जाण्यासाठी निघतो पण पुन्हा माघारी येत म्हणतो की सिंधू, तुला मी शेवटचा प्रश्न विचारू का. त्यावर सिंधू मान डोलावून हो म्हणते. तर राघव तिला विचारतो की तुझं लग्न झाल्यावर तुला माझी आठवण येईल का. पण त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही. तर राघव म्हणतो की मीसुद्धा काय मूर्खासारखा प्रश्न विचारतोय, लग्न झाल्यावर तुला माझी आठवण का येईल, कारण तो विशाल खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि मग त्यानंतर तो पुन्हा सिंधूच्या जवळ जात म्हणतो की मला घरी नाही जायचं, मी आज रात्री इथेच राहू का प्लीज. मात्र सिंधू म्हणते की घरी सर्वजण तुमची वाट बघत असतील. तर राघव म्हणतो, नाही सिंधू, घरी सर्वजण आहेत पण त्यांच्यामध्ये तू नाही, त्यामुळे घरी जाण्याची माझी इच्छाच होत नाही. पण त्यानंतर तो गुपचूप घरी जाण्यासाठी निघतो पण त्याला नीट चालताही येत नसते. सिंधू त्याचा हात पकडत म्हणते की मी तुम्हाला घरी सोडण्यासाठी येते. पण राघव तिचा हात अलगदपणे बाजूला करतो आणि तिला सांगतो की काळजी करू नको, मी करेल सगळं मॅनेज. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर सिंधू खूप रडत असते. दुसरीकडे राणी राघवचीच वाट बघत असते. त्याचा फोनही बंद लागत असतो त्यामुळे ती काळजीत असते. त्याचवेळी राघव घरात येतो. राघव दारू पिला आहे हे राणीच्या लगेच लक्षात येते. ती राघवला विचारते की राघव, हे काय केलंस तू, का दारू पिलाय, एवढं नक्की काय झालंय. आणि त्यावर राघव म्हणतो की प्लीज तू हळू बोल, जर आईने ऐकलं ना तर ती खूप ओरडेल. आणि त्यानंतर तो कसाबसा झोपाळ्यापर्यंत जातो. मात्र त्याला त्यावरही नीट बसता येत नाही. राणी त्याला आधार देण्यासाठी जाते पण राघव तिला थांबवत म्हणतो की मी करेल मॅनेज, मी सिंधूला सुद्धा हेच सांगितलं, ती मला म्हणत होती की मी तुम्हाला घरी सोडण्यासाठी येते, पण मी तिला म्हटलं नाही, मी करेल मॅनेज. आणि त्यावर राणी विचारते, म्हणजे तू दारू पिऊन सिंधूकडे गेला होतास का. त्यावर राघव हो म्हणतो. तर राणी रागातच विचारते, कशासाठी, तिचं लग्न ठरलं आहे एवढंही कळत नाही आहे का तुला. आणि त्यावर राघव म्हणतो, हो तिचं लग्न ठरलं आहे ना, म्हणूनच मी तिला शेवटचं भेटण्यासाठी गेलो होतो, तिला गुड बाय करण्यासाठी, कारण उद्या लग्न झाल्यावर ती परत मला भेटेल नाही भेटणार काय माहीत ना.
आणि मग त्यानंतर तो रडतच म्हणतो की मधू, मला कधी कधी असं वाटतं की जर मी त्यावेळी सिंधूला थांबवलं असतं तर आज आम्ही दोघेही किती सुखी असतो ना, काश मी त्यावेळी सिंधूला थांबवलं असतं. आणि राघवचं हे बोलणं ऐकून राणीला खूप वाईट वाटतं. मनाशी म्हणत असते की राघव तुला खूप त्रास होत आहे हे कळतंय मला, पण मी जे काही करते ना ते आपल्याचसाठी, कारण माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. आणि एकदा का सिंधूचं लग्न झालं की तू दुःखात असशील आणि मग मी तुझ्यावर एवढं प्रेम करेल की तू हळूहळू सिंधूला विसरून जाशील. आणि मग त्यानंतर राघव त्याच्या रूममध्ये निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणी घरातील सगळ्यांना बोलावून घेते. ती रत्नाकर राजश्रीला म्हणत असते की आता सिंधूचं लग्न ठरलं आहे म्हटल्यावर आपली कामंसुद्धा खूप वाढली आहेत. लग्न म्हटलं की साखरपुडा आला, साखरपुडा म्हटलं की मुहूर्त आला, त्यामुळे मी गुरुजींना बोलावून घेतलं आहे. त्यांनी साखरपुड्याचा मुहूर्त काढला आहे पण आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. त्यावर रत्नाकर म्हणतो ठीक आहे वहिनी, आपण कामं वाटून घेऊयात. मात्र त्यावेळी अन्वीमध्येच रुक्मिणीला विचारते की आजी तुला एवढी घाई कशाची झाली आहे ग, सिम्मा फक्त एकदाच त्या विशालसोबत डेटवर गेली आणि तुम्ही लगेच त्यांच्या लग्नाची तयारी काही करताय. मात्र रुक्मिणी नेहमीप्रमाणे अन्वीला गप्प करते. त्यानंतर ती रत्नाकर राजश्रीला सांगते की विशाल आणि त्याची आई इथे येणार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा सोनार देखील. त्यावर रत्नाकर विचारतो की सोनार कशाला. त्यावर रुक्मिणी हसून म्हणते की तो त्यांचा वडिलोपार्जित सोनार आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलंय की आम्ही सिंधूचे सगळे दागिने त्यांच्याकडूनच बनवून घेऊ. आणि त्यावर रत्नाकर म्हणतो ठीक आहे. त्याचवेळी विशाल त्याची आई आणि तो सोनार त्या ठिकाणी येतात. रुक्मिणी राणीला सांगते की तू सिंधूला कॉल करून बालभवनातून बोलावून घे. त्यावर ती हो म्हणते, पण त्याचवेळी सिंधू त्या ठिकाणी येते. राणी लगेच सिंधूजवळ जाते. ती सिंधूला म्हणते की छान दिसतेस तू आज, ड्रेससुद्धा छान आहे. पण सिंधू काहीच उत्तर देत नाही. तर राणी तिच्या हातामध्ये औषधाची बाटली आणि गोळ्या बघते. ती सिंधूला विचारते की राघवसाठी घेऊन आली आहेस ना तू, आणि ते ऐकून सिंधूला धक्का बसतो. तर राणी म्हणते अगं काही हरकत नाही, मला माहिती आहे राघव काल तुझ्याकडे आला होता, कारण मी त्याची बायको आहे, तो कुठे काय करतो मला सगळं माहिती असतं. आणि तू राघवची काळजी करू नको, मी आहे त्याची काळजी करायला. आणि ती सिंधूच्या हातून ती औषधं घेते. त्यानंतर सिंधू विशालच्या आईजवळ जाऊन बसते. विशालची आई तिला त्यांनी तिच्यासाठी जे दागिने आणलेले असतात ते दाखवतात आणि म्हणतात की तुला जो पसंत पडेल तो घे, आणि जर एखादा नाहीच आवडला तर तसंही सांग, आपण तो बदलून घेऊ. आणि त्या प्रत्येक दागिना सिंधूच्या अंगावर घालून बघतात. त्याचवेळी राघवसुद्धा त्या ठिकाणी येतो. तर राणी मुद्दाम त्याच्याजवळ जात म्हणते की बघ ना राघव, विशालच्या आईला सिंधूचं किती कौतुक आहे, मला खात्री आहे की सिंधू खरंच खूप खुश राहील. आणि त्यावर राघव रागातच तिच्याकडे बघतो. आणि त्यानंतर तिच्या हातातील औषधं बघत तो विचारतो की सिंधू ही औषधं घेऊन आली का. मात्र राणी म्हणते की नाही, मी ही औषधं तुझ्यासाठी आणली आहेत, मला ही तुझी काळजी आहे. तर दुसरीकडे विशालची आई सिंधूला विशालने तिच्यासाठी सिलेक्ट केलेलं मंगळसूत्र दाखवत असते. सिंधूला मात्र राघवसोबत जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हाचा क्षण आठवत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुक्मिणी गुरुजींना सिंधू आणि विशालची पत्रिका दाखवते, पण गुरुजी सांगतात की या दोघांची पत्रिका जुळत नाही आहे. मुळात सिंधूच्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योगच नाही आहे आणि जर तसं घडलं तर तिच्या जीवाला धोका आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.